श्री सरस्वती यंत्र कोजागिरी पौर्णिमे निमित्त विद्यादायक श्री सरस्वती यंत्र। नमस्कार मैत्रिणींनो, ऑल दी बेस्ट यूट्यूब चैनल वर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण रांगोळीने सरस्वती यंत्र कसे काढायचे ते बघणार आहोत। त्यासाठी आपण या ठिकाणी 7 लाईन काढून घेणार आहोत, परंतु एक लाईन एकापेक्षा छोटी असावी अशा आपण 7 लाईन या ठिकाणी काढून घेणार आहोत। बघा, या ठिकाणी आपल्या 7 लाईन काढून तयार आहेत। आता यानंतर आपल्याला जसं आपण मराठीमध्ये एक काढतो त्याप्रमाणे पहिल्या लाईनवर एक काढायचा आहे, दुसराही पहिल्या लाईनला क्रॉस करत एक काढायचा आहे, अशा प्रकारे आपल्याला 7ही एक काढून घ्यायचे आहे। अतिशय सोपी अशी पद्धत आहे, नक्की तुम्ही अशी ही पद्धत ट्राय करून बघा। आता या ठिकाणी आपले 7ही एक काढून झालेले आहेत। यानंतर आता पहिल्या लाईनचा डॉट आणि हा शेवटचा लाईनचा डॉट आपण या ठिकाणी कलर करून घेतलेला आहे। हे दोन्ही आपल्याला लाईननी क्रॉस करून एकला अशा प्रकारे क्रॉस करायचं आहे। अशाच प्रकारे 7ही लाईन आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऑल दी बेस्ट या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटनही दाबा, म्हणजे रोज येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जातील। तसेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्लेलिस्टसुद्धा तुम्ही आवर्जून बघा। या ठिकाणी आपलं सरस्वती यंत्र काढून तयार आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हे श्रीयंत्र आवर्जून देवघरामध्ये ठेवतात। दसरा आणि कोजागिरी पौर्णिमेला या सरस्वती यंत्राची आवर्जून पूजा केली जाते, तेव्हा हे सरस्वती यंत्र तुम्ही नक्की काढून बघा आणि कसे वाटले ते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगा।